नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत वसई येथील सनसिटी येथे। आज इथे जमण्याचं एक विशेष कारण आहे। आज इथे वृक्षारोपण करणार आहोत। वृक्षारोपण मॉर्निंग वॉक ग्रुप वसई खाडी येथील ग्रुपतर्फे करणार आहे। या ग्रुपचं वैशिष्ट्य असं की प्रत्येकाचा वाढदिवस लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी वृक्षारोपण करून तो साजरा करायचा। तर चला सुरुवात करूया। तर आजचं वृक्षारोपण मॉर्निंग वॉक ग्रुप तर्फे आहे। या ग्रुपनी 120 झाडं लावली आहेत। नुसती झाडं लावली नाहीत बरं, ती झाडं जगवली सुद्धा आहेत। अगदी उन्हाळ्यात त्यांना कॅननी पाणी दिलं, आता जे चक्रीवादळ आलं त्यामध्ये पडली तेव्हासुद्धा त्याला आधार देऊन उभं केलं। तर आज 3 झाडं आणली आहे उंबर, त्यानंतर आणलं आहे एक आणलं आहे आवळा आणि एक आणलं आहे गुलमोहराचं, तर आपण ती लावूया। त्याचबरोबर मी भाव्याच्या बिया आणल्या आहेत तर त्यासुद्धा लावूया। भाव्याचा मी व्हिडिओ पण केलेला आहे, त्याचीसुद्धा लिंक देते। आणि कुठलाही काम जे आहे ते देवाच्या आशीर्वादाने झालं पाहिजे, श्लोक म्हणूया। त्यानंतर गोरेसर श्री सुक्त आणि उपनिषद म्हणणार आहे, म्हणजे ते वाढदिवसासाठी श्लोक म्हणूया। परिसर अतिशय छान आहे, मस्त तुम्ही बघताय। आजूबाजूला मस्त हिरवाई आहेत, आजूबाजूला पाणी साचलेलं आहे आणि छान वाटतंय। आपले खड्डे वगैरे भक्ती करून तयार आहे। विश्वं नारायणं देवं अक्षरं परं पदं विश्वस्तः परमानित्यं विश्वं नारायणं हरिं विश्वमेवेदं पुरुषस्तद विश्वमुपजीवति पति विश्वस्य आत्मेश्वरं शाश्वतं शिवं अच्युतं नारायणं महादेवं विश्वात्मानं परायणं नारायण पर ज्योति आत्मना नारायण पर नारायण परं ब्रह्म तत्त्वं नारायण पर नारायण परो ध्याता ज्ञानं नारायण पर चापद्योमुखं पदो निश्चावितस्यान्ते नाभ्यामुपरि तिष्ठति ज्वालं मालाकुलं भाति विश्वस्य यतनं महत् संततम शिलाभिस्तु लंब्यत्या कोशसनिभम तस्यान्ते सुचिरं सूक्ष्मं तस्मिन् सर्वं प्रतिष्ठितं तस्य मध्ये महान् अग्निर्विश्वार्तितो विश्वमुख सोग्र भुग्वि भजन्ति सन्ना आहार मजर कवि तीर्य कृद्वा मदस्यायी रस्यमयस्तस्य संतता संतापयति संदेहमा आपादतलमस्तक तस्य मध्ये वैनास्तिका अनिर्योतस्थित मध्यस्तात् विद्युलेकेव वासुरा निवारशिखवात् तन्वी पीता भास्वत्यनुपमा तस्यास्तिकया मध्ये परमात्मा व्यवस्थित स ब्रह्म सशिव चंद्र साक्षर परम स्वराट ओम सनावतु सनावतु सवीर्यं तेजस्विनावधीतमस्तु मा विदिशावै ओम शांति शांति ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मस्थितां पद्मवर्णां तामिहोपवये श्रियं चन्द्रां प्रभासां यशसां ज्वलन्तीं श्रियं लोके देवज्योष्ठामुदा उमेश भाई जी हो वाढदिवसासाठी खूप चांगलं आणि वृक्षारोपणसाठी पण आपण कोणतीही सुरुवात करतो चांगल्या कामाची तर हे दोन श्लोक म्हणणं खूप तो दोन श्लोक म्हणून झालेले आहे। देवाची प्रार्थना झाली आहे। चला आता मेन कार्यक्रमाला सुरुवात करूया वृक्षारोपणाचा। तर इथे मी सांगितल्याप्रमाणे एक औदुंबराचं झाड आणलंय। नमस्कार, आज 20 जून 2021
प्रोफेसर श्री शरद येनकर यांचा 49वा वाढदिवस, सोबतीला वहिनी आणि त्यांची सुकन्या आणि त्यांचे दुसरे मित्र परिवार भाटोड सर, अतुल सर आणि आमचे मॉर्निंग वॉक ग्रुपचे सदस्य खेतले साहेब आहेत, ठाकूर साहेब आहेत, हेगडे साहेब आहेत, प्रोफेसर सुनील सिंग, सुकुमार सिंग साहेब. बार बार ये दिन आए, बार बार ये दिल गाए, बार बार ये दिन आए, बार बार ये दिल गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू शरद, हैप्पी बर्थडे टू यू शरद, हैप्पी बर्थडे टू यू शरद, हैप्पी बर्थडे टू यू. टाळ्या टाळ्या नाही वाजवले आहे ना. और एक आज 20 जून 2021 प्रोफेसर श्री सुरेंद्र घाटोड यांच्या लग्नाचा 26वा वाढदिवस सोबतीला वहिनी आहेत, त्यांच्या हस्ते एक गुलमोर्चा वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात येत आहे. आपले आम्हाला हेगडे साहेब आहे, गोरे सर आहे, सिंग साहेब आहे, खेतले साहेब, धना सुकुमार, बच्चालाल यादवजी, रामाय ठाकूर साहेब, एक और एक वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न हो रहा है. और जैसे जैसे पेड़ फल फूल रहे वैसे इनकी जिंदगी में और बाहर आती जाए फूल मोड़ जैसे, इसी शुभकामनाओं के साथ धन्यवाद. तो तीसरा झड़ लावता ते गोरे सर आणि गोरे ताई सरांनी आणि मॅडमनी म्हणजे ताईंनी आपले छान श्लोक म्हटलेले आहेत, ते श्लोक नेहमी म्हणावेत असं ते सुद्धा सांगितलेलं आहे. अगदी छान उच्चार आणि त्याचं महत्त्व सुद्धा सांगितलेलं आहे. तर अशी आपली झाडं छान बहरावी वाढावी अशीच आपण कामना करूया. आणि या ग्रुपनी लावलेली झाडं म्हणजे मुळात त्यांनी वड, दुर्वळ, नारळ, ही उंबर ही सगळी झाडं लावलेली आहेत. त्याचबरोबर त्यांनी काही गुलमोहर निलमोहर सुद्धा लावलेले आहेत. त्यांनी सांगितल्याप्रमाणे नुसते लावत नाहीत ते, त्याची काळजी सुद्धा घेतात. आणि वाढदिवसाच्या दिवशी अशी झाडं लावणे, लग्नाच्या वाढदिवसाची झाडं लावणे म्हणजे खरंच आनंद देणे. आणि आपल्या ज्या सृष्टीत आता हल्ली हे प्रदूषण वाढलेलं आहे त्यामुळे आपल्याला माहितीच आहे किती त्याचे आपल्यापासून खूप धोके आहेत किंवा आपल्याला खूप त्याचा त्रास पण होतो आहे. तर तोही कमी होईल, सृष्टी हिरवी राहील, जे तापमान वाढ होते तिला सुद्धा कुठे ना कुठे छोट्यात छोटा आपण खूप मोठं काम नाही करू शकतो. अगदी खालीचा वाटा उचलला तो सुद्धा अगदी भरपूर आहे. आणि वाढदिवस छोटस सेलिब्रेशन मिठाई खाऊन आम्ही करतोय. सरांचा वाढदिवस आहे त्यामुळे सगळेजण त्यांना मिठाई भरवतात. ते असा छोटा मोठा कार्यक्रम मस्त झालाय, वातावरण छान हलकं, तसं सकाळचे 7 वाजले त्यामुळे मस्त ऊन पडली नाही आहेत, पावसाळी वातावरण आहे छान, अगदी मस्त अशी छान सकाळ झालेली आहे. परिसरही अगदी छान आहे, मस्त इथे भरपूर झाडं आहे, करंजीची झाडं आहेत, त्यानंतर पिंपळाचं झाड आहे, बोगणवेल आहे, पारिजातक आहे, पिंपळ आहे, हे बांबू दिसतात हे बाजूनी, असे भरपूर झाडं आहेत. आणि मॉर्निंग वॉक ग्रुपनी मागच्या वर्षी जी झाडं लावली आहेत अगदी भर उन्हाळ्यात त्यांना कॅननी पाणी घातलं, वादळात जे खाली पडले त्यांना पुन्हा आधार दिला आणि अशी ही आपली झाडं जगवली सुद्धा. आणि सांगितल्याप्रमाणे मस्त अगदी प्रसन्न वाटते, अगदी सकाळ अगदी प्रसन्न झाली आपली. आणि ही आपण मागच्या वर्षी लावलेली मॉर्निंग वॉक ग्रुपची झाडं आहे. बघा हे वड्याचं झाड आहे, काही अजून झाडांची मी फोटो काढले आहेत. आणि बरीच झाडं आता खाडीवर पाणी भरलं आहे ना त्यामुळे त्या भागात जाता आलं नाही. आमच्या वसई विरारमध्ये पावसाळ्यात भरपूर पाणी भरतं त्यामुळे काही भागांमध्ये जाता येत नाही, तर काही भागांमध्ये जाता आला नाही. त्यामुळेच आमचं मी सांगितल्याप्रमाणे आमचा स्पॉट बदलावा लागला ऐनवेळी. पण वृक्षारोपण करायचं हे मात्र नक्की ठरवलं होतं. तर बघा ही आमची मागच्या वर्षी लावलेली झाडं आणि मोठी झालेली झाडं. तुम्ही असे छोटे मोठे छान उपक्रम करा. आपल्या बाजूला काही झाडं लावली तरीसुद्धा बरे, तरीसुद्धा खूप आहे. ती प्रत्येकाने एखादं झाड जरी लावलं तरी ते काही वर्षात मोठं होतं, भरपूर फळं फुलं आणि आनंद देतं. आणि वाढतं जे तापमान आहे, ग्लोबल वॉर्मिंग आहे, ते कमी करण्याला मदत करतं छोटासा आपला वाटा. तर माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की
नक्की सांगा आणि ही संकल्पना तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा की झाडं लावून वाढदिवस साजरे करायची, लग्नाचे वाढदिवस साजरे करायची, तर नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला. थँक्यू.